आल्या. मूळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली येथून प्रणव विल्सन यांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. पुणे येथे झालेल्या कोरेगाव भीमा एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गोवंडीमधून अटक केली आहे. त्याचबरोबर नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत व दिल्ली येथून रोना विल्सन या नक्षलवाद्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका शोमा सेन यांची सध्या चौकशी सुरू असून घरची झडती घेतली जात आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. पुणे पोलिसांच्या 4 पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या थिंक टॅकला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे. 2 महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी छापे घातले होते. यात नागपूरमधील वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली होती. तर पोलिसांनी सुधीर ढवळे यांच्या सहकारी हर्षाली पोद्दार यांच्या निवासस्थानाची झडती घेतली होती. याशिवाय पुण्यातील कबीर कला मंचच्या ज्योती जगताप, रमेश गायचोर, ढवळा ढेंगळे, सागर गोरखे यांच्या घराची झडती घेतली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. महेश राऊत हे मूळचे गडचिरोली येथील असून एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मागील काही काळापासून महेश राऊत नागपूर येथे वास्तव्यास आहेत. नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका असलेल्या शोमा सेन या अटकेत असलेल्या नक्षलवादी साईबाबा यांच्या निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. शोमा यांच्या पतीला याआधी गुजरात पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. आय एम रोना विल्सन. आय वर्क विथ द कमिटी फॉर द रिलीफ ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स. वी बिलीव दॅट इट इज इम्पॉर्टंट दॅट दिस काइंड ऑफ इव्हेंट्स should be organized, and it should not only be event, rather we should take the message of food habits and a democratic right of every सुधीर ढवळेंना आज सकाळी 6:30 वाजता अटक केली आहे. आमच्या ऑफिसमधून त्यांना अटक करण्यात आली. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले होते आणि आमची भूमिका ही आहे की हे जगजाहीर आहे की भीमा कोरेगावचे हल्ले भिडे आणि एकबुटेने केले होते. भिडेला हात लावायला सरकार तयार नाही आहे. मुख्यमंत्र्यांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळे त्याचे तळवे चाटतात आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांवर नक्षलवाद्याचा ठपका ठेवून या पद्धतीने अटका करणं हे या सरकारचं, नवपेशवाईच्या सरकारचं षडयंत्र आहे. सुधीर ढवळेंना यापूर्वीही या सरकारने अटक केली होती आणि त्यांची निर्दोष मुक्तता गोंदिया सेशन कोर्टाने केलेली होती, कारण त्यावेळेला पोलिसांकडे पुरावे नव्हते आणि यावेळेलाही त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत, पण या जबरदस्ती अटका केल्या जात आहेत. पोलीस ज्यावेळेला हायकोर्टात गेले त्यावेळेला हायकोर्टाने रिजेक्ट केलं होतं त्यांचं अपील गेल्या वेळेच्या केसमध्ये आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. या सगळ्या लढ्यामध्ये सुधीर ढवळे एका पद्धतीने नेतृत्व करत होते जात्यंताच्या चळवळीचं आणि भिडे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या काळामध्ये मनुस्मृतीची पाठरखण करणारी वक्तव्य करतोय, दंगली होतील अशा पद्धतीची वक्तव्य करतोय, तर त्याला पाठीशी घालून या पद्धतीने आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं हे सगळं षडयंत्र सातत्याने चालू आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आणि सुधीर ढवळेंच्या आणि इव्हन ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंगांच्या घरावर जे छापे टाकलेत आणि त्यांना अटक केली आहे, तर ह्याच्या विरोधात आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. हा समतेसाठीचा संघर्ष आम्ही पुढे घेऊन जाऊ. एवढं सांगतो.